रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करत जे निर्देश दिले त्याबद्दल आपण न्यायालयाचे आभार मानत असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या निर्देशांमुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचं न्यायवाटप शक्य होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसात पहिल्या दिवशी केवळ 500 तर दुसऱ्या दिवशी 0 इंजेक्शनचा पुरवठा राज्य सरकारकडून झाला होता. जिथं जास्त रुग्ण आहे तिथं इंजेक्शनचा जास्त पुरवठा करून न्याय धोरण राबवणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. सरकारकडे जर स्टॉक कमी असेल तर कुठे पेशंट आहेत, कुठे अधिक पेशंट आहेत त्याचा विचार करून सरकारने दिलं पाहिजे. परंतु असं होत नव्हतं आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. आणि मला असं वाटतं की आता त्या हस्तक्षेपानंतर निश्चितपणे ही रेमडेसिवीरची परिस्थिती बदलेल. तसंही केंद्र सरकारने आता रेमडेसिवीरच्या संदर्भात जवळजवळ त्याचं प्रॉडक्शन हे दुपटीपेक्षा जास्त केलेलं आहे. आपण अपेक्षा करू की लवकरच या संदर्भात जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलेल. नागपूर जिल्ह्यासाठी काल रात्रीपर्यंत रेमडेसिवीरच्या 10,000 कुप्या पाठवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला दिले होते.